विगत दिनांक 26 जुलाई को महानगर के नगर वाचनालय में लोकमान्य तिलक व्याख्यानमाला का आयोजन जारी है, जो आगामी 1 अगस्त तक रहेगा। दिनांक 27 जुलाई को यवतमाल के प्रबुद्ध वक्ता देवेंद्र प्रभुणे का चित्रपटाचे समाजावर परिणाम ये विषय पर व्याख्यान आयोजित हुआ। सिनेमा चा समाजावर होणारा परिणाम आणि त्याचं एक वृक्ष स्वरूप आपण इथे बघतोय की दिवसेंदिवस व्याख्यानमालांची उपस्थिती ही रुळावर चाललेली आहे। जुन्या लोकांना जर विचारलं तर ते सांगतात की आमच्याकडे व्याख्यानांना तुडुंब गर्दी व्हायची, नामवंत वक्त्यांची मांडलेली असते, नामवंत वक्त्यांना ऐकण्यासाठी लोक आतुर असायचे, संयोजकांना यांना परत बघवा अशी आग्रहाची विनंती नगरजन करायचे। 30 वर्षामध्ये ही परिस्थिती होती। मी यवतमाळला असतो आणि यवतमाळचं नगर वाचनालय अमरावती नगर वाचनालय इतकं जुनं जरी नसलं तरी यवतमाळ घेतलेली एक अग्रगण्य संस्था आहे। फक्त वाचनालय चालवतात असं नाही आहे, जसं अमरावती नगर वाचनालय हे सार्वजनिक जीवनात अग्रसर आहे आणि यवतमाळच्या नगर वाचनालयाच्या व्याख्यानमाले बोलण्याचं निमंत्रण एक मानाचं लक्षण असायचं। अजूनही अमरावती नगर वाचनालयाची हीच, जिसका अनेक श्रोताओं ने लाभ लिया। सभा का अध्यक्ष पद पिंपळगावकर द्वारा स्वीकृत किया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी।